नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं आणि ही बाब लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली होती आता या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये लाभ मिळणाऱ्यांची शेतकऱ्यांची यादी जी आहे ती महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रदर्शित केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावाची अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी कशी डाउनलोड करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती समजून जाईल व तुम्हालाही तुमच्या गावाची यादी डाउनलोड करता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या, आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे आता ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन करायची आहे आता उदाहरणार्थ मी इथे नांदेड जिल्ह्याची वेबसाईट ओपन करून दाखवतो तर वेबसाईट ओपन करण्यासाठी नांदेड तुमच्या जिल्ह्याचं जे नाव असेल ते डॉट जी ओ व्ही डॉट इन असं तुम्हाला टाकायचं आहे उदाहरणार्थ जर तुमचा जिल्हा सोलापूर असेल तर सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन अशा प्रकारचा वेब ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुम्हाला सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन झालेली दिसेल बघा सर्वप्रथम इथे इंग्लिशचा ऑप्शन दिसत आहे म्हणजे ही जी वेबसाईट आहे सध्या इंग्लिशमध्ये आपल्याला आलेली दिसत आहे आपल्या कन्व्हिनियंटनुसार जर आपल्याला ही मराठी भाषेत हवी असेल तर या इंग्लिशवर क्लिक करा इथे खाली जी मराठीचा ऑप्शन येईल या मराठीवर क्लिक केल्यानंतर ही वेबसाइट संपूर्ण मराठी भाषेत ओपन झालेली दिसेल आता अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या पाहण्यासाठी आपल्याला इथे दस्तऐवज या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे दस्तऐवज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दस्तऐवज या ऑप्शनच्या अंडर भरपूर सारे ऑप्शन पाहयला मिळतील तर ह्याच्याज याज दस्तऐवज ऑप्शनच्या अंडर सर्वात शेवटचा ऑप्शन आपल्याला दिसतोय पीक नुकसानीसाठी अनुदान वितरण असा ऑप्शन पाहयला मिळतोय तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा दस्ताऐवज या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि तिथे हा ऑप्शन आलाय का हे पाहायचं आहे बघा पीक नुकसानासाठी अनुदान वितरण हा ऑप्शन जो आहे ह्याच्यावर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचा आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पीक नुकसानीसाठी अनुदान वितरणचं हे पेज ओपन झालेलं दिसेल ह्याच्यामध्ये या जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत जी नुकसान भरपाई मिळालेली आहे ती कधी कधी मिळालेली आहे दिसतंय ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस असा एक ऑप्शन पाहायला मिळतोय म्हणजे जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी इथे आहे तर जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि इथेच बघा खाली आता प्रत्येक गावानिहाय यादी आलेली दिसेल शीर्षक मध्ये त्या गावाचं नाव आहे तारीख कधी ही यादी अपलोड झालेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ही यादी अपलोड झालेली आहे अशा प्रत्येक गावाचं नाव आहे आणि प्रत्येक गावाने ह्या इथे यादी आलेली आहे तर मी इथे बघा उदाहरणार्थ भोकर हे एक गाव आहे हे जी व्यू ऑर डाउनलोड असा ऑप्शन दिसतोय डी पीडीएफचा ऑप्शन दिसतोय डाउनलोडचा तर या डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करतोय डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली यादी इथे डाउनलोड होत आहे आणि यादी डाउनलोड झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ही ओपन झालेली दिसेल तुम्हालाही तुमच्या गावाचं नाव फक्त शोधायचं आहे आणि ती यादी इथून डाउनलोड करायची आहे बघा या यादीमध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक त्यानंतर शेतकऱ्याचं नाव त्या शेतकऱ्याचा गट क्रमांक त्याचं एकूण क्षेत्र किती आहे आणि त्याला एकूण किती मदत मिळणार आहे ही सर्व आकडेवारी इथे दिलेली आहे तर अशा पद्धतीने या यादीमध्ये फक्त तुम्हाला नाव बघायचं आणि तुम्हाला किती मदत मिळणार आहे हेही तुम्ही इथे पाहू शकता तर अशा पद्धतीने अतिवृष्टी नुकसान भरपाईची आपल्या गावाची यादी आपण फक्त एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरून पाहू शकतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही वर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या वर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद